शिवेंद्रराजेंना कॅबिनेट मंत्री करा, उदयनराजेंची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावरून खलबते सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबई इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री पदासाठी शब्द टाकला. खासदार उदयनराजेंनीच शब्द टाकल्यामुळे शिवेंद्रराजे यांची वर्णी लागेल असा विश्वास आता समर्थकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात महायुतीने सर्व 8 जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले, अतुल भोसले, मनोज घोरपडे, जयकुमार गोरे या चारही आमदारांनी दणदणीत यश मिळवले. निवडणुकीपूर्वीच शिवेंद्रराजे यांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह धरला जात होता, त्यामुळे राज्यात त्यांना उच्चांकी मताधिक्यासाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्याला यश मिळून शिवेंद्रराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्यही मिळाले. मंत्रिपदाची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे उदयनराजे भोसले यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सुनील काटकर, काका धुमाळ, राजू भोसले, अविनाश कदम यांनी भेट घेऊन महायुतीच्या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. यानंतर झालेल्या चर्चेवेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेटमध्ये घ्यावे असा शब्द टाकला आहे. त्यास फडणवीस यांनीही अनुकूलता दर्शवल्याची माहिती त्यांच्या समर्थकांमधून देण्यात येत आहे. त्यामुळे साताऱ्यात लाल दिवा येण्याची उत्सुकता लागली आहे.